एकीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे दोन नेते आज एकमेकांचे चांगले मित्र सहकारी झाल्याचं पाहायला मिळतंय. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांच्या कणकवली मधील ओम गणेश निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर दोघांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिल्या. राजकीय संघर्ष एखाद्या विषयावरून असेल, वैयक्तिक केसरकर राणे असा संघर्ष आम्ही कधी केला नाही. एखादं काम जिल्ह्यातलं होण्याच्या दृष्टीने आम्ही संघर्ष, वेगवेगळे पक्ष असल्यामुळे तो फक्त वैचारिक असेल, हात वारे शारीरिक नसेल. राजकीय चर्चेपेक्षा मी राणेसाहेबांचं दुसरं घर मुंबईला सुद्धा आहे. गणपतीला सुद्धा मी राणेसाहेबांच्याकडे गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे तुमच्या जे मनामध्ये असतं तसं काही नाही. आम्ही दोघांनी पूर्वीच एकदा जाहीर केलेलं होतं, आपल्याला आठवत असेल, की जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात आम्ही दोघं एकत्र काम करणार आणि त्यांच्याबद्दल जो आदर पूर्वी होता आजसुद्धा तसाच आदर आहे आणि त्याच्यामुळे केवळ भेट होत नसल्यामुळे काही गैरसमज होऊ नये एवढेच विनंती. 2014 निवडणुकीपूर्वी दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यामध्ये प्रचंड वादंग निर्माण झालं. नारायण राणे यांचा उल्लेख दीपक केसरकर यांनी नरकासूर असा केला होता. दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांच्या पराभवासाठी विशेष प्रयत्न केले. 13 वर्षानंतरचा हा वाद आज खऱ्या अर्थानं मिटण्याची शक्यता आहे. नौसेना दिनाच्या निमित्तानं सुरू असलेल्या नियोजन बैठकीसंदर्भात दीपक केसरकर हे नारायण राणे यांची भेट घेत असल्याचं समजतंय. दरम्यान दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर दीपक केसरकर आणि नारायण राणे यांचं मनोमिलन महत्त्वाचं मानलं जातंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.